हाय एवरीवन, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असणार आहात. तर मी हा व्हिडिओ जो आहे तो फास्ट फास्ट शूट करत आहे आणि म्हणजे आत्ताच काही काही पार्सल आले आहेत, तर म्हटलं चला पटकन शूट करून व्हिडिओ जो आहे टाकूयाच. तर काय झालं की माझे सगळे मॉडेलचे शूटिंग वगैरे सगळं चालू होतं, त्याच्यानंतर माझे पण काही काही बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते शूट चालू आहेत, मेकअपचे ऑर्डर चालू आहेत. तर त्याच्यामुळं काय झालं की मला थोडंसं जे आहे हा व्हिडिओ करायला थोडासा लेट झालेला आहे, बट डोंट वरी. तर सगळ्यात पहिल्यांदा हे घड्याळ खूप जणी विचारतात, खूप जणी विचारतात हे घड्याळ खूप कॉस्टली नाही आहे, खूप अफोर्डेबल रेटमधून मी घेतलेलं आहे. आय थिंक हे लास्ट इयरला घेतलेलं आहे. मी ह्याची लिंक खूप वेळा दिलेली आहे पण तरी पण मला खूप जणी विचारत असतात, तर ह्याची लिंक मी आज पण देईल तुम्हाला. खूप छान आहे आणि अफोर्डेबल. आय थिंक तेव्हा मी घेत होतो 1800 रुपयाला समथिंग काहीतरी होतं एक वर्षापूर्वी, पण आता त्याची प्राईस खूप कमी झालेली आहे. तर तुम्ही लिंकमध्ये जाऊन परचेस करू शकता. त्याच्यानंतर आता 26 जानेवारी येत आहे, सो मग मी हा एक कुर्ता जो आहे तो घेतलेला आहे, व्हाईट कलरचा कुर्ता. माझा आता ह्या म्हणजे ना माझ्याकडे आता थोडे थोडे व्हाईट कुर्ते मी घेत आहे. माझ्याकडे आहेत हा आता तिसरा कुर्ता होईल आणि खूप छान आहे. मी घालून दाखवते. याचे जे स्लीव्ज आहेत फुल स्लीव्ज आहेत, सॉरी सॉरी 3/4 स्लीव्ज आहे. इथं नेट आहे, नेट नाही आहे सॉरी, ऑर्गेन्झा आहे, मी काय बोलत आहे. त्याच्यानंतर इथं सिल्वर कलरची लेस त्यांनी लावलेली आहे फ्रंटला, जसं तुम्ही बघू शकतात एक डिझाईन आहे. आणि अनारकली थोडक्यात अनारकली काइंड ऑफमध्ये हा टॉप आहे. हा फक्त टॉप आहे बट तुम्हाला खरं सांगते माइंड ब्लोईंग ह्याची क्वालिटी आहे. आणि तुम्ही म्हणजे माझी साईज XS किंवा S असणार आहे, XS आहे. जर तुम्ही माझ्या साईजचे असाल तर तुम्ही XS ऑर्डर करा, छान आहे. त्याच्यानंतर मी मकर संक्रांतीला एक ड्रेस घातला होता, तर त्याचा टॅग पण नव्हता काढला बघा त्या दिवशी. जर कोणी माझा रील्स बघितला असेल ना, मला अजून असं आत्ताच असं यायला लागले. तर मिनटं मी रील्स टाकले आहेत मेकअप बाय शीतल लोलेवर. तर बघा मी आत्ता बघितलं, मी हा ड्रेस घातलेला आहे. तर हा कुर्ता जो आहे मी ॲमेझॉनवरून घेतला होता, मला असं वाटलं होतं कसा दिसेल कसा नाही, बट तुम्हाला खरं सांगते खूप छान कुर्ता सेट आहे, ब्लॅक कलरचा. आणि ॲमेझॉनवर 15 ते 20 जानेवारीपर्यंत जो आहे तो सेल चालू आहे, तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. आहे आणि सिंपल आहे, प्लेन आहे, XS साईज आहे माझी. आणि ह्याला पूर्ण ब्लॅक आहे आणि ह्याला थोडीशी सिल्वर कलरची त्यांनी लेस लावलेली आहे. आणि इथं फ्रंटला सुद्धा त्यांनी थोडंसं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे, जे म्हणजे खूप छान दिसतंय. आणि आज मी काही मेकअप केलेलं नाही आहे, काहीच नाही. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं महत्त्वाची गोष्ट, मला असं वाटलं होतं की हा मला बसणार नाही, पण नाही ह्याचं इथं थोडंसं प्रॉब्लेम होतं इथं. तर काय करा, ह्याचे हे जे आहेत ना काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहिती नाही, ह्याला फक्त तुम्ही ॲडजस्ट करा आणि फिट बरोबर होईल इथं. नाही तर ते खाली असं इथं ना हे जे आहे ना असं लोम कळतं जर तुम्ही ते ॲडजस्ट फिट नाही केलं तर. आणि त्याची ही पॅन्ट आहे, खूप छान पॅन्ट आहे, ही पॅन्ट आहे, ॲडजस्ट करू शकतात. मला वाटते खिस्सा आहे, हां मोबाईल ठेवायला पण खिस्सा आहे. नेक्स्ट अजून एक कुर्ता म्हणजे हा मी घेतलेला आहे म्हणजे खूप दिवस झाले. तर हिवाळा आहे ना तर तुम्ही हा घालू शकतात, कारण की हिवाळ्यात त्यांना हे असे कुर्ते सेट खूप छान वाटतात. तर हा खूप छान आहे, माझा सगळ्यात फेवरेट इंडो इरा हे जे ब्रँड आहे. तर नेक्स्ट हा वेलवेटचा कुर्ता सेट जो आहे तो मी काश्मीरला घातला होता, खूप जणींनी विचारलं होतं तेव्हा. तर खूप जणींचे अजून मला कमेंट्स येत आहेत, तर मग मी म्हटलं चला सांगूया. तर हा खूप छान कुर्ता सेट आहे आणि ह्याच्यावरचं जे वर्क आहे ना ते असं रिअल वर्क आहे, म्हणजे असं कौन येतं तुम्हाला मी जवळून दाखवते. काहीही फिल्टर लावलेलं नाही किंवा लाईटिंग पण नाही काय आपण लावलेली आहे. तर असं हे वर्क आहे आणि इंडोएरा ब्रँडचं आहे, XS साईज आहे. थोडंसं गरमी महसूस होती ह्यानी, आता हिवाळा आहे तर तुम्ही पार्टीजला म्हणजे लग्न वेडिंग्स वगैरे झाले आणि ज्यावेळेस तुम्हाला असं होतं की नाही यार आपण साडी नाही वेअर करू शकत, तर तुम्ही हा कुर्ता सेट जो आहे तो यूज करू शकता. थोडासा कॉस्टली आहे बट खरं सांगते खूप छान क्वालिटी आहे. आणि मी इतर कडे जाते तिथं आमच्याकडे जास्त थंडी नाही आहे, सो मी कधीतरी काश्मीरला घातला होता, छान वाटत होता तो. आणि ही त्याची पॅन्ट आहे आणि खूप मस्त आहे, ह्याच्यासोबत ओढणी पण आहे, पण मी ओढणी घालत नाही कारण की ती ओढणी खूपच असं ऑड वाटते. मग त्याच्यानंतर म्हणजे हे त्याचं वर्कच दिसत नाही कारण की ह्याचं वर्कच एवढं छान आहे. आणि मेन म्हणजे ह्याची क्वालिटी, हे जी वेल्वेट आहे ना असं साधं वेल्वेट नाही, म्हणजे मी हे धुतलेलं पण आहे, खूप मस्त आहे. धुतल्यावर सुद्धा ह्याची काहीही म्हणजे काय म्हणतात कलर वगैरे गेलेला नाही आहे, खूप दिवस झाले मी यूज करते. आणि अजून एक कुठे गेला, हां
हा एक टॉप आहे मी अजून ओपन नाही केलेलं आहे. दोन मिनिटं. स्वेटशर्ट मी घेतलेला आहे पीच कलरचा आहे. डार्क पीच कलर म्हणाल, ऑरेंज तर नाही म्हणू शकत पण डार्क पीच कलर म्हणू शकतात. आणि इथं थोडंसं असं हार्ट आहे. तर ह्याची जी साईज आहे ती एल आलेली आहे मला. मला ह्याला एक्सचेंज करावं लागणार आहे. बघूया आपण जर बसला तर ठीक आहे, पण मला खूप आवडलेला आहे. कधी कधी ॲमेझॉनचं फक्त असं होतं की जर तुम्हाला जर साईज जर ते मोठी चुकून सेंड केली तर तुम्ही त्याला रिटर्न पण करू शकता. सो डोंट वरी, मी ह्या एक्सचेंज करून घेईल. बघूया जर हा बसला तर ठीक आहे, आपण हा पण घालून बघूया. मला असं वाटतं बसल मेबिया. हा बसल मला छान आहे आणि मेन म्हणजे ना खूप मस्त आहे, वॉर्म आहे. आणि हे बघा ह्याच्या आतमध्ये हे असं आहे, म्हणजे वॉर्मसारखं आहे. म्हणजे तुम्ही आता थंडी जे आहेत किंवा फिरायला वगैरे जाणार असाल तर असं काहीतरी घ्या. आणि मेन म्हणजे खूप रिच लुक येतं माहिती आहे का. जे तुम्ही आता H&M किंवा झारा हे जे ब्रँडचे जे कपडे घेतले ना ते खूप कॉस्टली जातात, बट ॲमेझॉनवरून जे आहे ते तुम्हाला अफोर्डेबल रेट म्हणजे चांगल्या क्वालिटीचे ड्रेसेस जे आहेत ते तुम्हाला भेटतात. आणि लास्ट हा ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आहे. आणि हा ॲज अ तुम्ही ब्लाऊज म्हणून सुद्धा यूज करू शकता. खूप छान वाटतो. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हे पण भेटेल, कलर्स पण भेटतील वेगवेगळे, तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. आणि मेन म्हणजे ना ह्याच्यात क्वालिटीज खूप आहे, तर ही क्वालिटी मला खूप आवडली आहे. खरं सांगते खूप छान आहे. तुम्ही कशावर पण वेअर करू शकता, जीन्सवर वेअर करू शकता, स्कर्टवर वेअर करू शकता, साडीवर वेअर करू शकता. म्हणजे मल्टीपर्पज आहे हा, म्हणजे एवढा आणि कॉस्टलीसुद्धा नाही. म्हणजे ह्याचं क्वालिटी जे आहे ना खूप छान आहे. सो मला आवडले. टॉप दाखवायचा राहिला होता, हा पण टॉप मी घेतलेला आहे. खूप छान ब्लॅक टॉप आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता या जीन्सवर जे आहे त्या एकदम छान पद्धतीने त्यात सूट झालेलं आहे. आणि वेगळं काहीतरी आहे, म्हणजे असं कॉमन टॉप नाही आहे. छान आहे हा ब्लॅक टॉप. आणि ब्लॅक माझा फेवरेट कलर आहे. आणि मी असे काही काही टॉप किंवा ड्रेसेस असे चूज करून ठेवते की जे ह्याच्यावर त्याच्यावर घालू शकतो आपण. आणि तुम्हाला जर हे सगळे ड्रेसेस परचेस करायचे असेल तर तुम्हाला लिंक दिलेली आहे. आणि ॲमेझॉनवर आता 20 तारखेपर्यंत खूप चांगला सेल चालू आहे, तर तुम्ही तिथून जाऊन या सगळ्या गोष्टी ज्या त्या परचेस करू शकता. आणि हो, तुम्हाला माझा लास्टवाला व्हिडिओ पण खूप आवडलेला आहे, जो की मी मेकअप केला होता. आणि काय झालं की अजून एक व्लॉग पण शूट आहे, 2-3 व्लॉग शूट करून ठेवलेले आहेत, ते आता पब्लिश करायचे आहेत. होते मी काम करते. प्रॉब्लेम हवा होतं आहे की वर्कलोड खूप जास्त आहे. स्वामीशी गणेशीचं भरतनाट्यमचा क्लास लावलेला आहे. जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत असाल तर त्यांचा डान्स तुम्ही त्यांच्या टीचरसोबत पाहू शकतात. त्यांनी संक्रांतीच्या दिवशी डान्स केला होता त्यांच्या टीचरसोबत, त्यांच्या गुरुसोबत. मला खूप भारी वाटलं. तर तुम्ही पण पहा. आणि तुम्ही जर मला फॉलो नसेल केलं ना इन्स्टा आयडीला, इंडियन टीमीज मम्मी एक आपली इन्स्टा आयडी आहे. आणि दुसरी जी आयडी आहे मेकअप बाय शीतल लोले, जिथे आपण मेकअप रिलेटेड गोष्टी ज्या टाकतो. इंडियन टीमीज मम्मीवर आपण मिनी व्लॉग्स वगैरे जे आहे ते अपलोड करतो. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जर आमचे काही प्रोडक्ट्स परचेस करायचे असेल, कॉन्टॅक्ट लेन्स, गॉगल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन सुद्धा त्या गोष्टी ज्या आहेत त्या परचेस करू शकतात. आणि हो, काही काही लोक आहेत ना मला खूप छान असे ना मेसेजेस करत आहेत ना, तर त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि मला असं वाटतं मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आले ना, मेकअप इंडस्ट्रीमध्ये आले तर माझ्यासाठी ना खूप वेगळी गोष्ट आहे, खूप वेगळी गोष्ट. मी ते एका ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेल की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी का वेगळ्या आहेत. आणि मी मेकअप काहीच केला नाही, मी माहिती का इतकी फास्ट आले, कारण की हा व्हिडिओ आज पोस्ट करणं फार गरजेचं आहे. कारण की सेल जो आहे तो 20 तारखेपर्यंत आहे. आणि मला असं वाटतं की तुमचा फायदा व्हावा. तर चला, मी जास्त बडबड करत नाही. मी एकदा बडबड करायला लागली की माझी नॉनस्टॉप गाडी जी आहे ती स्टार्ट होतच राहते. आणि चला बाय. आणि मी कशी दिसत आहे ते मला थोडक्यात सांगा. मी काही मेकअप केलेला नाही आणि स्वामींचा हा टॉप होता तो मी घातलेला आहे. सो चला बाय. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्लॉग येतील माझे.